पुणे हादरलं, शनिवारवाडा परिसरात आढळली बेवारस बॅग. सविस्तर असं की पुण्यात शनिवारवाडा परिसरात बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याचा पोलीस कंट्रोल रूमला फोन आला. लगेच पुणे पोलीस सतर्क झाले. त्यानंतर शनिवारवाडा परिसरात नागरिकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला. ज्या नंबरवरून फोन आला त्या व्यक्तीचं लोकेशन ट्रेस करण्याचं काम पोलिसांकडनं सुरू आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलंय. कंट्रोलला कॉल आला होता की शनिवारवाडा गेटजवळ एक बॅग बेवारस आहे आणि त्यामध्ये बॉम्ब ठेवलेला आहे. अशा इन्फॉर्मेशनवरून आम्ही इथं आलो आहोत घटनास्थळी, आणि तसेच BDD टीम पण बोलवलेली आहे. परंतु तशा कोणत्याही प्रकारची बॅग किंवा काही आढळून आलेलं नाही, आणि अजून BDD टीम चेकिंग करत आहे. नाही, ज्या इस्मानी कॉल केलेला आहे तिचं ट्रेस करायचं काम चालू आहे, आणि जवळपास अर्ध्या पाऊण तासापूर्वी कॉल आला होता. त्यावेळेस इथं लोक वगैरे होते, त्यांना सर्वांना इथून काढून दिलेलं आहे, आणि सुरक्षेच्या दृष्टीतून सध्याला कोणालाही प्रवेश दिला जात नाही. कारण की शनिवारी रविवार पर्यटकांची गर्दी असते. सर, शनिवारी रविवार पर्यटकांची गर्दी असते हे पाहूनच असं काही कॉल केल्याचं असं तुम्हाला वाटतं? नाही, त्याबद्दल काही सांगता येत नाही, परंतु तपास केल्यानंतर निष्पन्न होईल. नागरिकांना काय आव्हान करतात की सध्याला काही कोणी घाबरू नये असं कोणताही प्रकारचा प्रकार दिसून येत नाही, आणि सर्व व्यवस्थित आहे.